और हम कोई गद्दार नहीं है। तर उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादी का गेले आणि म्हणून त्यांनी 2.5 वर्षात राज्याचं काय भलं केलं एखाद्या वाक्यात उत्तर दिलं पाहिजे ना। तो अधिकारच आहे, आम्ही सामान्य माणसापर्यंत जातो त्याचं हे मोठं उदाहरण आहे। बच्चेकडू हा सामान्यांचाच आहे। आता सामान्यामध्ये मी नेहमीच सांगत असतोय का बाप मेल्याचं दुःख नाही या लोकांना, नेता मेल्याचं दुःख जास्त होते। आणि म्हणून आता आम्ही नेत्याचे एवढे आशिक झालोय, सगळ्या पक्षातले कार्यकर्ते बाप मेला त्याचं बॅनर श्रद्धांजली वापरत नाही, पण नेता मेला तर गावागावात श्रद्धांजलीचे बॅनर असतात। आणि म्हणून आमचं नेहमी सांगतोय, उद्या बच्चू कडू जरी गेला तर प्रश्न बच्चू कडूवर निष्ठा ठेवू नका, नेत्यांवर निष्ठा ठेवू नका, बापावर निष्ठा ठेवा, आपल्या आपल्या मायबापावर निष्ठा ठेवा। हल्ली काय झालं, सामान्य इतका राजकारणी झाला का तो प्रत्येक गोष्टीत आपला नेता पाहले लागतो आणि तिथे हे फसगत होते। खरं तर ते म्हणतात उद्धव साहेबाकडे का गेले, तर उद्धव साहेब काँग्रेस राष्ट्रवादी का गेले हा त्यांच्यामध्ये प्रश्न अजून त्यांनी उत्तर दिलं नाही। तर त्यांना का गेले, ते काही राज्याच्या भल्यासाठी गेले होते का सीएमसाठी गेले होते, त्यांचा कोणता तुम्ही सांगा का ते 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना राज्याचं काय भलं केलं, काय एखादा प्रश्न। कोविड जर सोडलं, कोविडमध्ये त्यांची कामगिरी अतिशय उत्तम होती, पण टोपे साहेबाची साथ होती हे विसरता कामा नये। आणि म्हणून त्यांनी 2.5 वर्षात राज्याचं काय भलं केलं एखाद्या वाक्यात उत्तर दिलं पाहिजे ना। मग तुम्ही विचारासोबत गद्दारी केली, आम्ही सामान्य माणसासोबत गद्दारी केली नाही, पक्षाच्या नेत्यासोबत गद्दारी करू, और हम कोई गद्दार नाही आहे। माझा स्वतःचा पक्ष आहे, पानटपरी आमची स्वतःची आहे, आम्हाला शिवसेनेवाल्याने निवडून दिलं नाही, आम्हाला भाजपवाल्याने निवडून दिलं नाही, आम्हाला काँग्रेसवाल्याने निवडून दिलं नाही, आम्हाला सामान्य माणसाने निवडून दिलं। बच्चू कडूची गद्दारी पक्षांसोबत होऊ शकते, सामान्य नेत्यांसोबत होऊ शकत नाही।